महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्याची पाहणी केली. ते आज रायगड दौऱ्यावर आले होते. गणेशोत्सवाआधी मुंबई गोवा महामार्गावरील सर्व खड्डे भरण्यात येतील व 2019 पर्यंत मुंबई ते गोवा या महामार्गाचे पूर्ण काम होईल असे आश्वासन त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले. पावसाळ्यात रस्ते खराब होणं आणि पावसाळ्यानंतर ते इमिजिएट रिपेअर करणं हा क्रम वर्षानुवर्ष चालत राहिला. याही वर्षी सगळे खड्डे पावसात सुद्धा बुजवण्याचा आपण प्रयत्न करतो कोल्डमिक्सच्या साह्याने, पण यावेळेला पाऊस उघडीपच येत नाही आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. या भर पावसातील टीम्स काम करत आहेत आणि 9 सप्टेंबरला कोकणातील गणपतीची ट्रॅफिक सुरू होण्यापूर्वी पूर्णपणे सायन पनवेल पण नाही म्हणत सायन ते झारप या सगळ्या बेल्टवरचे खड्डे हे पूर्ण भरलेले असतील. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईचा जो चाकरमणी गणपतीला जाईल त्याला ह्या खड्ड्याचा त्रास होणार नाही हा लगेच सांभाळला जातो. हे मान्यच करतो गेले अनेक वर्ष पुरेसे पैसे न मिळाल्यामुळे चांगले झाले नाही. हा आता जो चाललेला मुंबई गोवा जो आहे त्यातला पहिला पार्ट जो आहे तो 2011 रेंगाळला, त्याला आपण पनवेल ते इंदापूर म्हणतो. त्यातही आता सगळ्या प्रकारच्या हर्डल सगळ्या प्रकारच्या अडचणी संपवून आपण स्पीडअप केला आहे आणि साधारणतः 2019 पर्यंत हा 84 किलोमीटरचा रस्ता 2011 रखडलेला पूर्ण होईल त्याबद्दल माझ्या मला शंका नाही. पुढचा पार्ट आहे तो प्रमुखपणे इंदापूर ते झारप याच्यामध्ये 10 पॅकेजेस आहेत आणि 10 पॅकेजेसची टेंडर ओपन झाली, वर्क ऑर्डर मिळाल्या, कामं सुरू झालेली आणि 2019 डिसेंबरपर्यंत तो सगळा इंदापूर ते झारप हा बेल्टसुद्धा पूर्ण झाल्यानंतर थेट सायनला गाडी स्टार्ट केली आणि झारपपर्यंत आलो त्याच्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम राहणार नाही. हे रस्ते प्रामुख्याने सिमेंट काँक्रीटचे रस्ते होते. त्याच्या आधी आपल्याला सिमेंट काँक्रीटचे रस्ते करणं महाराष्ट्राच्या अपेक्षेला परवडत नव्हतं. डांबरी रस्ते पावसात खराब होणं 2-3 वर्षानंतर हे स्वाभाविकपणे आपल्याला वेगळं सांगायला लागतं की डांबराचं आणि पाण्याचं वाकडं आहे आणि त्यामुळे पाऊस हेवी झाला की डांबरी रस्ते खराब होतात. आणि म्हणून आता आगामी काळामध्ये जिथे जिथे शक्य म्हणजे साधं रोडच्या मधला डिवायडर जो आहे तो सुद्धा यापुढे मातीचा करता कामात नाही याचं कारण त्याच्यातल्या मातीतलं पाणी म्हणजे रोडच्या खालूनातून जात आहे हे तुमच्या लक्षातच येत नाही आणि त्यामुळे ते सुद्धा आता सिमेंट काँक्रीट करावं लागेल. आगामी काळामध्ये जे जे रस्ते होतील त्या रोड डिवायडर सुद्धा सिमेंट काँक्रीटचे होतील, त्याच्यावर कुंड्या लावा का तो डिवायडर चांगला दिसला पाहिजे, पण त्याच्यात झाडं लावण्याच्या मोहापाळी जर आपण माती ठेवली तर त्यातलं पाणी ड्रेन होऊन रस्त्याच्या खालून जातं, रस्ता खराब करतो. अशा खूप आगामी काळात आहेत त्या त्या वेळेला कमी पैशामुळे न लक्षात घेतलेल्या गोष्टी त्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. आपण घेतो त्यामुळे 2019 सायन ते झारप असा सगळा बेल्ट हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये वेगळ्या भागामध्ये जसे रस्ते आहेत मुंबई पुणे असेल मुंबई नाशिक असेल त्यासारखे रस्ते होतील. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.